आपण 2020 ला विचारलेला प्रश्न या ठिकाणी अभ्यासतोय. गटात्मक असणारे पद ओळखा. पहिला पर्याय दिला ADH, RBY, तिसरा KNR, चौथा FIM. यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिला जो पर्याय दिला ADH याचे क्रमांक लिहिले आपण अक्षरमालेतील. A चा 1, B चा 4, H चा 8, R चा 18, V चा 22, Y चा 25, K चा 11, N चा 14, R चा 18, F चा 6, I चा 9, M चा 13. आता यामध्ये विचार जर आपण केला तर थोडस बारीक निरीक्षण केलं तर पहिलं पद आणि दुसरं पद यांच्यामध्ये 3 चा फरक आहे. 1 + 3 = 4. परत दुसरं पद आणि तिसरं पद 4 + 4 = 8. परत दुसऱ्या पदामध्ये चला, पर्याय क्रमांक 2 मध्ये 18 + 4 = 22 आणि 22 + 3 = 25. आता बघा पुढे आपल्याला काय म्हणता येईल. या ठिकाणी 11 + 3 = 14, 14 + 4 = 18. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 मध्ये FIM 6 + 3 = 9, 9 + 4 = 13. आता बघा पहिल्या दुसऱ्या फरक, पहिल्या आणि मधल्या पदामध्ये फरक 3, पण मात्र पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 मध्ये दिसतो आपल्याला 3, 4, 3, 4, 3, 4, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये 4, 3 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण लक्षामध्ये येईल की या गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर लिहावं लागेल. आणि मग 2 समोरचा जो बॉल आहे आपला तो आपण गर्व त्या ठिकाणी केला पाहिजे उत्तर.